विद्यार्थी मित्रों, लेट्स एन्जॉय मॅथ्स सेमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं प्रथमतः स्वागत करतो. आता आपण एक व्हिडिओ पाहणार आहे, तो इयत्ता 8वीच्या एक्सपान्शन फॉर्म्युले याच्यामधला व्हिडिओ आहे, म्हणजेच 5.4 मधला आहे. ती आपण गणितं कशी सॉल्व करायची त्याचा व्हिडिओ आपण पाहतोय. पहिल्यांदा इकडे लक्ष द्या, हा फॉर्म्युला जो दिला एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस ट्वाईस बी सी प्लस ट्वाईस ए सी, हा फॉर्म्युला जर तुमच्या पाठ असेल तर तुम्ही या टाईपची उदाहरणं सॉल्व्ह करू शकता. आता हा फॉर्म्युला पाठ आहे असं गृहित धरून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय. तर पहिली संख्या म्हणजे ए समजायचं, टू पी म्हणजे ए, क्यू म्हणजे बी आणि फाईव्ह म्हणजे सी. मग इथं आपण काय करतोय त्या पद्धतीनं, पहिला ए स्क्वेअर म्हणजेच टू पी चा स्क्वेअर प्लस म्हणजे हा भाग झाला, बी स्क्वेअर दॅट मीन्स क्यू चा स्क्वेअर प्लस सी म्हणजे फाईव्ह चा स्क्वेअर प्लस म्हणजे हा पहिला ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर हा भाग संपला. आता ट्वाईस इंटू ए म्हणजेच टू पी इंटू बी म्हणजे काय सांगा क्यू प्लस म्हणजे हा भाग झाला आपला, ट्वाईस ए बी हा भाग झाला, ट्वाईस बी म्हणजेच क्यू गुणिले फाईव्ह प्लस ट्वाईस ए म्हणजेच टू पी मल्टीप्लाय बाय सी म्हणजे फाईव्ह. मग आता संपूर्ण भाग झाला यांचा तर आपण गुणाकार पुढे बघा, अगदी सोपा बघा, दोनचा स्क्वेअर फोर पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 25 प्लस इकडे बघा बे दोन्ही चार पी क्यू प्लस बे पंचे 10 क्यू प्लस बे दोन्ही चार चार पंचे 20 पी, अशा तऱ्हेनं याचा हा काय होईल सांगा विस्तार. सेम वे हे दुसरं गणित मी सॉल्व्ह करून देतो तुम्हाला, हे म्हणजे ए हे म्हणजे बी हे म्हणजे सी, मग सांगा काय होईल, एम स्क्वेअर प्लस याला कंस टाकूया म्हणजे लक्षात येईल तुमच्या, प्लस ट्वाईस एम ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ट्वाईस आर ब्रॅकेट स्क्वेअर झालं, ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर झालं, प्लस ट्वाईस इंटू ए बी म्हणजे एम मल्टीप्लाय बाय ट्वाईस एम, संपलं हे झालं पहिलं, प्लस ट्वाईस बी सी म्हणजे यांचा गुणाकार दोन ट्वाईस एन इंटू बघा ट्वाईस आर प्लस ट्वाईस इंटू ए म्हणजेच एम मल्टीप्लाय बाय सी म्हणजे काय आहे सांगा थ्राईस आर. आता काय सगळं सोपं आहे, पुढं बघा एम स्क्वेअर प्लस दोनचा स्क्वेअर चार एन स्क्वेअर प्लस नाईन आर स्क्वेअर प्लस यांचा गुणाकार केला, बे दुनी चार एम एन प्लस बे दुनी चार त्रिक 12 एन आर प्लस बे त्रिक 6 एम आर, अशा तऱ्हेनं हे एक्झाम्पल तुम्ही काय करायचे सॉल्व्ह करायचे. हे दोन्ही सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी इथे एक तिसरं देतो आणि इथे एक चौथं देतो. तिसरं आहे 3x+4y-5p ब्रॅकेट स्क्वेअर, हे पहिलं झालं हां. आणि चौथं घ्या 7m+3n+4k ब्रॅकेट स्क्वेअर. ही दोन गणित तुम्ही घरी सॉल्व्ह करणार आहात, ही दोन उदाहरणं तुम्ही काय करायची नंतर सॉल्व्ह आत्ता करणार आहात. हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, याच्यापूर्वी जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती लगेच येतात हां. म्हणून खरं तर तुम्ही सबस्क्राईब करायचं असते आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.